नमस्कार मित्रांनो, लर्निंग किडा या चॅनेलच्या एका नवीन आगळ्या वेगळ्या व्हिडिओत तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. भारताने चायनाचे आणखी 47 ॲप बॅन केलेले आहेत, यामध्ये पबजीचा देखील समावेश होतो. तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया व बघूया नक्की काय ब्रेकिंग न्यूज आहे ती. पण त्याआधी अशाच रोजच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लर्निंग किडा या चॅनेलला सबस्क्राईब करा. लर्निंगचा किडा आता यूट्यूबवर सुद्धा, तर चला बघूया फक्त मराठी. ज्या प्रकारे मित्रांनो भारत चीन मधला तणाव वाढत चाललेला आहे, त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनचे आणखी 47 ॲप बॅन केलेले आहेत. तर मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट शेअर करतो, त्याच्यावर आपण बघूया नक्की न्यूज काय. तर मित्रांनो, न्यूज वाचून दाखवतो मी तुम्हाला. दी 47 ॲप दॅट हॅव बीन बॅन्ड बाय दी लास्ट डिसिजन ऑफ द गव्हर्नमेंट ऑपरेटिंग एज द क्लोन ॲप ऑफ द 59 ॲप्स दॅट वेअर बॅन्ड ॲट द लास्ट मंथ अकॉर्डिंग टू ट्विट पोस्ट by the DD News, a report by the India Today. Government source said the government had also prepared for a list for over 250 apps that will be examined for the any privacy of national security variation. म्हणजे इंडियाने 47 ॲप बॅन केले असून पुढे 250 ॲप देखील बॅन करणार आहे. हे 47 ॲप आता बॅन केलेल्या ॲपचे क्लोन असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई होण्याची शक्यता आहे. अशी शक्यता दर्शवण्यात येते की पबजी मोबाईलवर देखील याचा खतरा आहे व इंस्टाग्रामचे रील फीचर्स हे टिकटॉकचे क्लोन असून इंस्टाग्रामच्या फीचर्सवर देखील गव्हर्नमेंट ॲक्शन घेऊ शकतं अशी शक्यता आहे. तर मित्रांनो, या 47 ॲपची लिस्ट अजून देखील गव्हर्नमेंटनी समोर आणलेली नाही. ज्यावेळी ही लिस्ट समोर येईल तेव्हा मी त्या ॲपची स्पष्टपणे नावे तुम्हाला नवीन व्हिडिओमार्फत सांगेन. तर आजची व्हिडिओ फक्त एवढीच होती. एक ब्रेकिंग न्यूज आल्यामुळे ती तुम्हाला कळवावीशी वाटली म्हणून मी हा व्हिडिओ आज तयार केला, लगेच अपलोड केला. तर मित्रांनो, तुम्हाला हा मराठी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व मी नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवू हे देखील कमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ फक्त एवढाच होता. तर मिळूया एका नवीन आगळ्या वेगळ्या व्हिडिओत. धन्यवाद.